आणि एक वाली वडी आम्हाला ठेवणार आहे. हे बघा या डायनिंग टेबलवर आम्ही मिसाव करणार आहे. आता ते येणार आहेत 10 मिनिटात. आमची सगळी रेडी झालेली आहे. आता मी तुम्हाला किचनमध्ये घेऊन चाललेली आहे. किचनमध्ये हे बघा सगळं रेडी आहे. पावभाजी स्पेशल, अनिता स्पेशल पावभाजी रेडी आहे. आणि जवळजवळ 2 किलोची पावभाजी रेडी आहे आमची. आणि इथे 25 ते 30 वडे रेडी आहे. त्याच्याबरोबर मी चटणी करायला मला खूपच कंटाळा आलेला आहे, त्यामुळे मी मिरच्या फ्राय केलेल्या आहेत. आणि इथे आळूवडी रेडी आहे. हे बघा इथे आळूवडी खाली एक आणि वरती एक रेडी आहे आळूवडी. तुम्हाला मगाशी सांगितलं मी काय करणार आहे. आणि इथे पाव आहेत आणलेले, 7 लाद्या आणलेल्या आहेत. हे किचनच्या जी खालची लाईट आहे ती मी बंद केलेली आहे. आणि बघा आता कसा कलर दिसतोय. हे 5-7 लाद्या आणि ही आळूवडीचा ग्रीनिश कलर दिसतोय. आणि हे बघा आळूवड्या फ्राय केलेल्या रेडी आहेत माझ्या. आणि मिरच्या त्याच्यावर मीठ टाकायचे. आणि माझे मस्त मी एक वडा टेस्ट केलेला आहे, खूपच छान झालेला आहे. माझ्या मुलांनी पण टेस्ट केलेला आहे. आणि ते पावभाजी तर यम्मी मस्त झालेली आहे. आणि आता पाहुणे येणारच आहे. तुम्हाला हे पावभाजी नंतर बटाटे वडे आणि आळूवड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि एकाच वेळी जवळजवळ मला 2-2.5 तास लागलेले आहेत करायला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि कमेंट द्यायला विसरू नका.